कोरोनामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या बांदा तपासणी नाक्यावर आरोग्य यंत्रणेकडून प्रवाशांची कडेकोट तपासणी केली जाते. बांदा परिसरात माकडताप साथीनं थैमान घातलंय. यामध्ये बांद्यातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्याकडून खबरदारी बाळगण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या तपासणी नाक्यावर आरोग्य यंत्रणेकडून तपासणी केंद्र उभारण्यात आलंय. या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण आहोत गोवा आणि महाराष्ट्र या हद्दीवर. या ठिकाणी कोरोना संदर्भातली संशयितांची तपासणी किंवा आपल्या गोव्या राज्यातून येणाऱ्या या ठिकाणचे जे माणसं आहेत त्यांची तपासणी या ठिकाणी डॉक्टर करत आहेत. दरम्यान बांदा चेकपोस्टवर देखील प्रवाशांची तपासणी केंद्रावर तपासणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रवाशांची कडेकोट तपासणी केली जात आहे. अद्याप या केंद्रावर कोरोना बाधित एकही रुग्ण आढळला नसून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. आपण या ठिकाणी बांदा पोलीस तपासणी नाक्यावर आहोत आणि कोरोनाच्या संदर्भात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गोव्यात येणाऱ्या दोन दिवसात तपासणी केलेली आहे. सुमारे 200 जणांची या ठिकाणी प्राथमिक तपासणी झालेली आहे. पण असा एकही रुग्ण या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेला सापडलेला नाही असं या ठिकाणी असलेल्या उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं आहे ते. या ठिकाणी येणाऱ्या बऱ्याच पर्यटक असतील याच्यात किंवा मुंबई पुण्याकडे जाणारी मंडळी असेल यांची या ठिकाणी प्राथमिक तपासणी करून त्यांना या ठिकाणी कोरोना संदर्भातलं मार्गदर्शन केलं जातं आहे. पण अद्यापर्यंत मात्र या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेला एकही माणूस सापडलेला नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.